आणि पहिली बातमी येते आहे जीएसटी बाबतची. केंद्र सरकारकडून जीएसटीचे दर जाहीर झालेले आहेत. जीएसटीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होणार आहेत, त्यामुळे महागाई कमी होण्याची शक्यता आहे. 80% सुमारे 100% 80% वस्तूंवर जास्तीत जास्त 18% किंवा त्यापेक्षा कमी कर लागणार आहे. 80% वस्तूंवरचा कर हा 18% आत असेल, तो जास्तीत जास्त 18% असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल. उदाहरणार्थ हेअर ऑइल, जे पूर्वी त्याच्यावर 11.5% कर लागत होता, तो आता GST लागू झाल्यानंतर 5% लागणार आहे. किंवा साबणावर 23% कर लागत होता, तो आता 18% लागेल. अशा प्रकारे 80% वस्तूंवर कर कमी झालेले आहेत, 18% किंवा त्यापेक्षा कमी कर आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा मुख्यत्वे करून यात समावेश आहे. साखर, चहा, कॉफी या वस्तू 5% स्वस्त होणार आहेत, याचाच अर्थ त्यांच्यावरचे कर 5% कमी होणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत हे दर कमी, तर चैनीच्या वस्तूंवर हे दर चढे असतील, अशा प्रकारची भूमिका सध्या सरकारने घेतलेली आहे. याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी निनाद झारे सध्या आपल्यासोबत आहेत. निनाद, संपूर्ण देशाचं लक्ष होतं की दर नेमके काय लावले जातात आणि कुठल्या वस्तूंना किती टक्के दर लावले जातात, किती मोठा दिलासा मिळाला आहे या दरांच्या घोषणेनंतर असं वाटतं? महागाई कमी होण्याची शक्यता आहे असं नक्कीच आपण आपल्याला म्हणता येईल. याचं कारण असं की जास्तीत जास्त जो दर आहे GST तो 18% जास्तीत जास्त वस्तूंवरचा दर जो आहे तो 18% असणार आहे. म्हणजे जवळपास जे ज्या वस्तू तयार होतात देशामध्ये त्यापैकी 80% वस्तू या 18% किंवा त्याच्यापेक्षा कमी कर लावून विकल्या जातील या पुढच्या काळात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला बऱ्याचशा वस्तूंवरचे वस्तूंचे दर कमी झालेले आपल्याला बघायला मिळतील. सेवांवरचे जे दर आहेत किंवा सेवा कुठल्या दराच्या अंतर्गत येतील याचा निर्णय उद्या होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आता जी पुढे येते त्यानुसार पॅकेज्ड फूड म्हणजे मॅगी असेल किंवा पार्ले ब्रँडेड बिस्किट असतील या संदर्भात अजून GST काउन्सिलमध्ये पूर्ण निर्णय झालेले नाहीत. त्याचे निर्णय सुद्धा उद्या जाहीर होणार आहेत. पण जर सारासार विचार केला आतापर्यंत 1211 आयटम्सवरचे दर निश्चित झालेले आहेत, त्यानुसार जर आपण विचार केला तर या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात वस्तू स्वस्त होतील असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे महागाई कमी व्हायला मदत होईल. 1 जुलै नंतर बरेचसे आयटम्स स्वस्त होतील असं आपण आता तरी म्हणू शकतो. पुढच्या काळामध्ये म्हणजे उद्याच्या दिवशी सेवांवरचे दर आपल्याला निश्चितपणे कळतील, त्यामुळे अजून क्लॅरिटी येईल उद्याच्या निर्णयानंतर आपण असं म्हणू शकतो. बिलकुल. सध्या जी पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची ही यादी आहे आणि त्याच्यामध्ये जी पॅक्ड फूड्स आहेत, पॅक्ड आयटम्स आहेत, त्यांना वगळून इतर बहुतांश गोष्टींवरचे कर काय असतील हे सरकारने जाहीर केलेलं आहे आणि त्यातल्या 80% वस्तूंवर 18% कमी दर आणि त्यामुळे महागाई कमी होण्याची चिन्ह ही या क्षणाची मोठी बातमी आहे. धन्यवाद निनाद या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.